हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा उजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. आज आपल्या झाडे कुटुंबी समाजाच्या नूतन ई लायब्ररी आणि हॉस्टेल प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याला मंचावर उपस्थित असलेले हरिभक्त परायण तवाडे महाराज, त्याचप्रमाणे आपले लोकप्रिय खासदार आणि ज्यांच्या पाठपुराव्यामुळे आजचा हा दिवस या ठिकाणी उजाडलेला आहे, असे सन्माननीय सुनीलभाऊ मेंढे, आमदार टेकचंदजी सावरकर, आमदार मोहनभाऊ मते, आमचे अध्यक्ष सुधाकरराव कोहळे, राजेशजी सुटे, गोपालजी बोहरे, सुनीलजी फुंडे, मोरेश्वरजी फुंडे, या ठिकाणी उपस्थित हिमणेजी, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर अतिशय समाधानाची बाब आहे की आमचा झाडे कुणबी समाज जो खऱ्या अर्थानं हाडाचा शेतकरी आहे, झाडेपट्टीमध्ये शेती आणि शेतीसोबतच झाडेपट्टीची संस्कृती ही ज्या समाजाने जपली, असा अतिशय मेहनती हा समाज आणि अलीकडच्या काळामध्ये समाजामध्ये आमची जी तरुणाई आहे ती देखील अतिशय चांगल्या प्रकारे नवनवीन सोपान गाठण्याचा प्रयत्न करते आहे. शिक्षण आणि विविध प्रकारच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून चांगल्या ओद्यांवर जाण्याचा प्रयत्न करते आहे. अशा परिस्थितीमध्ये आमच्या तरुणाईला प्रोत्साहन मिळालं पाहिजे याकरता ई लायब्ररी आणि हॉस्टेल असा एक अतिशय चांगला प्रकल्प आपल्या झाडे कुटुंबी समाजाने हातामध्ये घेतला आणि भंडाऱ्याचे लोकप्रिय खासदार आमचे सुनीलभाऊ मेंढे यांनी याच्यात पुढाकार घेतला आणि त्यांनी मला निवेदन दिलं की जागा तर आम्ही खरेदी केली आहे पण आम्हाला या ठिकाणी बांधकाम करायचं आहे आणि म्हणून त्याकरता निधी उपलब्ध करून द्यावा. आणि मला अतिशय आनंद वाटतो की जो प्रस्ताव होता त्याला आपण मान्यता दिली आणि त्याचा जीआर देखील निघाला आणि ते पैसे आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. आता मोहन भाऊंनी आणि सुनील भाऊंनी हे सांगितलं की तुम्ही तिरळे कुणबी समाजाला 5 कोटी रुपये दिले, खैरे कुणबी समाजाला 5 कोटी रुपये दिले, मग झाडे कुणबी समाजाला 3 कोटी का? तर प्रस्तावच 3 कोटीचा आला होता म्हणून 3 कोटी, पण आता आमचं ठरलं आणि मी आता सुनील भाऊंच्या उपस्थितीमध्ये सीओंना सांगितलं की फर्निचर वगैरे सहित सुसज्ज 5 कोटीचा प्रस्ताव तयार करा, उरलेले 2 कोटी रुपये देखील आम्ही या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला देऊ. फक्त एवढंच आहे की मोहन भाऊ, तुम्ही बावने कुणबी समाजाकरता काही मागितलं नाही याच्याकडे माझं लक्ष आहे, पण मला खरोखर समाधान आहे की शेवटी आपल्या या ज्या सगळ्या सामाजिक संस्था काम करतात या संस्था समाजाला एकत्रित करून समाजाचा एकत्रितपणे विकासाचा विचार झाला पाहिजे याकरता या संस्था काम करत असतात. शेवटी आपण सगळे एका बृहत परिवाराचं देणं असतो, एका बृहत परिवाराचा भाग असतो आणि या बृहत परिवारामध्ये आपल्या ज्या काही या संघटना आहेत, या संघटना समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला काय हवं आहे, काय नको आहे, समाजाची परिस्थिती काय आहे, स्थिती काय आहे, ती चांगली कशी करता येईल, तरुणाईला पुढे कसं नेता येईल, अशा प्रकारच्या विचारावर विचार करत असतात. आणि म्हणूनच आता हे जे सेंटर आपण या ठिकाणी काढतो, या सेंटरमध्ये आमचे जे तरुण आहेत यांची हॉस्टेलची व्यवस्था असेल, त्याची ई लायब्ररीची व्यवस्था असेल किंवा इतरही ज्या काही व्यवस्था आपण या ठिकाणी करणार आहोत, यामुळे निश्चितच मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये आपले जे तरुण आहेत यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाण्याकरता संधी प्राप्त होईल. खरं म्हणजे मूळ आपला समाज हा शेती करणारा आणि ग्रामीण भागातला समाज आहे, पण हळूहळू तो शहराकडे आला,
आणि त्यामुळे शहराकडे येत असताना आमच्या तरुणाईला संधी मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे, आणि ती जर संधी द्यायची असेल तर त्या व्यवस्था उभ्या करणं ही देखील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, आणि हाच विचार डोक्यात ठेवून आज खरं म्हणजे हा प्रकल्प या ठिकाणी हातामध्ये घेण्यात आलेला आहे. आज सुनील भाऊ सांगत होते आणि खऱ्या अर्थानं गेले अनेक वर्ष आपल्या ओबीसी समाजाकरता मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण एक स्वतंत्र ओबीसी मंत्रालय तयार केलं, त्यानंतर ओबीसीची नॉन क्रिमिलेअरची जी मर्यादा आहे ती 8 लाखापर्यंत आपण नेली, त्यानंतर आपण ओबीसी करता हॉस्टेलची व्यवस्था ही आपण त्या ठिकाणी तयार केली. आता मध्यंतरी 2.5 वर्ष सरकार नव्हतं तर सगळं थांबलं होतं, पण आता सरकार आल्यानंतर साधारणपणे पुढच्या 2 महिन्यात 54 हॉस्टेल हे प्रत्यक्ष सुरू होत आहेत की ज्याच्यामध्ये आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना राहता येईल. आणि एवढंच नाही तर ज्या ओबीसी विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळणार नाही, कारण कदाचित हॉस्टेल अपुरे पडतील, संख्या मोठी आहे, तर ज्यांना मिळणार नाही अशा विद्यार्थ्यांना स्वयंसारखी योजना आम्ही तयार करून त्यांना त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या थेट खात्यामध्ये पैसे देऊ की ज्याच्या माध्यमातून ते आपली खोली करून राहू शकतील, जेवू शकतील, खाऊ शकतील, अशा प्रकारचं स्टायपंड सारखं त्यांना थेट निधी हा त्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालाय. आपल्याला कल्पना आहे की आपण महाज्योती सारखी एक संस्था तयार केली की ज्या माध्यमातून ओबीसी समाजातल्या तरुणाई करता स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण असेल, एमपीएससी यूपीएससीचं प्रशिक्षण असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप असतील, फेलोशिप असतील, एमफिल करायचं असेल, पीएचडी करायची असेल, सगळ्या करता आपण योजना सुरू केली. आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आपण आपल्या ओबीसी समाजाच्या मुलांना परदेशात शिक्षण घेता आलं पाहिजे म्हणून परदेशी शिक्षणाची शिष्यवृत्ती देखील आपण त्या ठिकाणी सुरू केली. आज अनेक आपले ओबीसी समाजाचे होतकरू विद्यार्थी की जे पैसे नाही म्हणून परदेशात जात नव्हते, त्यांना ऍडमिशन मिळायची पण ऍडमिशन मिळाल्यानंतर फी भरण्याची ऐपत असायची नाही म्हणून ते जाऊ शकत नव्हते. आज आपण त्यांच्याकरता मार्ग मोकळा करून दिला आणि अतिशय जगातल्या पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये आज आपल्या ओबीसी समाजाचे विद्यार्थी पूर्णपणे महाराष्ट्र सरकारच्या शिष्यवृत्तीवर त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आणि एकदा हे विद्यार्थी जेव्हा मोठे होतील तर ते अनेक विद्यार्थ्यांना त्यातनं प्रेरणा मिळेल, आणि म्हणून हा देखील एक मोठं काम आपण सुरू केलं. याच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारे कौशल्य प्रशिक्षण हे आमच्या ओबीसी समाजातल्या तरुणांना द्यायचं आणि त्यांना आपण कमी व्याजदरामध्ये त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून द्यायचं ही योजना देखील आपण त्या ठिकाणी आणलेली आहे की ज्यातनं आमचे जे काही ओबीसी समाजातले उद्योजक आहेत हे उद्योजक देखील आम्हाला भविष्य काळामध्ये तयार करता येतील. खरं म्हणजे सातत्याने जो काही माननीय मोदी साहेबांचं सरकार असेल किंवा आपलं सरकार असेल, हे सरकार सातत्याने ओबीसी समाजाच्या पाठीशी उभं आहे. आपल्याला कल्पना आहे की मोदी साहेबांच्या सरकारने 70 वर्षानंतर पहिल्यांदा ओबीसींना भारताच्या संविधानामध्ये स्थान दिलं आणि ओबीसी आयोग संवैधानिक केला. तोपर्यंत तो केवळ जीआर वर आधारित होता, संविधानात त्याचा समावेश नव्हता, त्यामुळे कुठल्याही कोर्टाला ओबीसीचा जीआर किंवा ओबीसीचं त्या ठिकाणी रिझर्वेशन हे उलटवून टाकण्याची एक प्रकारे मुभा होती, पण माननीय मोदी साहेबांनी त्याला आपल्या राज्य घटनेमध्ये संविधानामध्ये स्थान दिल्यामुळे आज आपलं आरक्षण आणि आपला आयोग हा संवैधानिक झालेला आहे, आणि त्यामुळे कोणीही आता आपलं आरक्षण त्या ठिकाणी काढून घेऊ शकत नाही अशा प्रकारची व्यवस्था ही मोदी साहेबांच्या माध्यमातून झाली. खरं म्हणजे आपल्याला 27% आरक्षण हे सगळीकडे मिळायचं, पण केंद्रीय कोट्यामध्ये ओबीसी समाजाला एमबीबीएसच्या ऍडमिशनमध्ये मात्र कुठलंही आरक्षण नव्हतं. माननीय मोदी साहेबांकडे आम्ही सगळे गेलो आणि आम्ही सांगितलं की आमच्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय, ओबीसीच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर बनू नये अशा प्रकारची व्यवस्था तयार झाली आहे, कारण बाकी सगळीकडे आरक्षण पण डॉक्टर बनायचं असेल तर आरक्षण नाही. मोदी साहेबांनी तात्काळ निर्णय घेतला आणि 27% आरक्षण एमबीबीएस मध्ये देखील आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलं. आज आमचे ओबीसी विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं डॉक्टर बनतायत. आज आपल्याला माहिती आहे विश्वकर्मासारखी योजना सुरू केली आणि आमचे 12 बलुतेदार असलेले जे ओबीसी आहेत यांच्याकरता
मोठ्या प्रमाणात हजारो कोटी रुपये प्रशिक्षणाकरता आणि व्यवसायाकरता उपलब्ध करून देण्याचं काम हे माननीय मोदी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय आणि म्हणून मला विश्वास आहे शेवटी आज देशाच्या मंत्रिमंडळामध्ये आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त ओबीसी मंत्री हे मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. जवळजवळ 40% मंत्री आज मोदी साहेबांची ओबीसी आहेत. त्यामुळे आमच्या देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रात बहुसंख्य असलेला जो ओबीसी समाज आहे जोपर्यंत या समाज घटकाचा विकास होणार नाही तोपर्यंत भारताचा आणि महाराष्ट्राचा विकास होऊ शकत नाही हे सत्य माननीय मोदी साहेबांनी त्या ठिकाणी ओळखलं आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून समाजाच्या विकासाकरता अत्यंत चांगल्या योजना या ठिकाणी आलेल्या आहेत. मी आपल्याला एवढंच आश्वस्त करू इच्छितो की आमचा झाडे कुणबी समाज असेल ज्या काही आपण वेगवेगळ्या या ठिकाणी व्यवस्था उभ्या करतात जी काही कामं आपण करतायत एकदा 5 कोटी रुपये देऊन दिले म्हणजे आमचं काम संपत नाही. तर मी तुम्हाला हे आश्वस्त करू इच्छितो आम्ही सगळे मंचावरचे जे काही नेते मंडळी आहोत हे समाजाच्या पाठीशी खंबीरपणे आहोत. यापुढेही आपण जे जे प्रकल्प आपल्या समाजाच्या उत्थानाकरता विद्यार्थ्यांच्या उत्थानाकरता हातामध्ये घ्याल त्या प्रत्येक प्रकल्पामध्ये आम्ही आपल्या सोबत आहोत. आम्ही आपल्याला पाठबळ देऊ त्याला मदत करू हा विश्वास मी आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा मी खासदार सुनील मेंढे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांच्या पाठपुराव्यामुळेच आज खरं म्हणजे हा निधी आम्ही या ठिकाणी देऊ शकलो आहोत म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. आपल्या समाजाच्या संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं कारण त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकला नसता त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्या ज्या लोकांचं आपण स्वागत या ठिकाणी केलंय फिजिक्सचं अतिशय चांगलं पुस्तक लिहिलं प्रोफेसर साहेब असतील आमचे जे एमपीएससी त्या ठिकाणी सिलेक्ट झालेले तरुण असतील ज्यांनी ही जागा दिली तो बुडारे परिवार असेल या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमाकरता आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.